येत्या काही दिवसात होळीचा सण येत आहे यंदाची होळी वोकल फॉर लोकल हा संकल्प घेऊनच साजरी करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधता वेळी केला दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधतात त्या अंतर्गत पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात येथे मन की बातच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रक्षेपणाचा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी लाभ घेतला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भागाच्या माध्यमातून संवाद साधला या थेट प्रक्षेपण भाजपच्या कार्यालयात करण्यात आले होते या प्रक्षेपणावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अनिल भगत युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर भाजप सरचिटणीस अमरीश मोकल के सी पाटील युवा मोर्चा जिल्हा सचिव चिन्मय समेळ सांस्कृतिक अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात चे थेट प्रक्षेपणाचा लाभ भाजप कार्यकर्त्यांनी घेतला यावेळी भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख गवाण उपसरपंच विजय खरत भाजप नेते अमृत भगत हे मंत ठाकूर अनंता ठाकूर शेठ भगत अजय भगत प्रकाश भगत कमलाकर देशमुख पी के ठाकूर सुहास भगत सुनील कोळी प्रमोद कोळी प्रशांत भगत संतोष भगत समीर भगत आदेश भगत रहीम शेख आदी जण उपस्थित होते